मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे, कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर वडाळा या 9 किलोमीटरच्या मार्गावरची मोनो रेल्वे 31 डिसेंबर पर्यंत सुरू होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त UPS मदान यांनी स्पष्ट केलंय. सिंगापूरच्या खासगी कंपनीकडून मोनो रेल्वेची सुरक्षा तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांचा नव्या वर्षी मोनोमधून प्रवास होऊ शकतो. मोनो रेल्वेची सुरक्षा तपासणी झालेली आहे. मोनो रेल्वेमधून प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं सुरक्षा आयुक्तांचं सुरक्षा प्रमाणपत्र आता मिळवलं जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास MMRDA आयुक्तांनी व्यक्त केलाय. त्यामुळे नव्या वर्षी मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करणं शक्य होणार आहे. मुंबईकरांसाठी या सरत्या वर्षी नवीन वर्षासाठीचं हे नवं गिफ्ट म्हणता येईल आणि चांगली बातमी मुंबईकरांसाठी. मुंबईमधला वाहतुकीचा ताण सोडवण्यासाठी मोनो रेल्वे तसंच मेट्रो रेल्वेचे प्रकल्प सुरू आहे, त्यांचं बांधकाम सुरू आहे. त्यापैकी आता मोनो रेल्वे प्रकल्प चेंबूर ते वडाळा या 9 किलोमीटर मार्गावरची मोनो रेल्वे 31 डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. कमिशनर सेफ्टीचं सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर मोनोरेलचा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल. आमचा अंदाज आहे की ही सगळी कारवाई डिसेंबर एंडच्या अगोदर पूर्ण होईल आणि डिसेंबर एंडपर्यंत मोनोरेलचा पहिला टप्पा लोकांसाठी सुरू करण्यात येईल. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, MMRDAच्या आयुक्तांनी तर स्पष्ट केलेलं आहे, आशा व्यक्त केलेली आहे की 31 डिसेंबर पर्यंत मुंबईकरांना ही मोनो रेल्वे प्रवासासाठी खुली होणार आहे. आतापर्यंत अनेकदा खरं म्हणजे मुंबईकर खूप मोठी प्रतीक्षा करत आहेत या मोनो रेल्वेची. खरंच ही मोनो रेल्वे आता तरी धावणार आहे नव्या वर्षापासून? सध्या तरी MMRDAवर विश्वास ठेवायला हरकत नाही असे म्हणावं लागेल. जानेवारी 2009 मध्ये या मोनो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली होती. त्याचनंतर जानेवारी 2010 मध्ये याची छोटीशी चाचणी सुद्धा करण्यात आली होती आणि 2011 पर्यंत या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र कुठल्या ना कुठल्या कारणामुळे हे काम रखडत गेलं. जवळपास 5 पेक्षा जास्त डेडलाईन या मोनो रेलच्या कामानं पार केलेल्या आहेत आणि अखेर दिवस आता उजाडलाय असंच म्हणावं लागेल. 31 डिसेंबरच्या आतमध्ये मोनो रेल्वेमधून मुंबईकर किंवा मुंबईकर मुंबईमध्ये येणाऱ्या नागरिकांना या मोनो रेल्वेमधून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे म्हणावं लागेल. MMRDAवर सध्या तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. नक्की सध्या तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. सुरक्षा प्रमाणपत्रही मिळवलं जाणार आहे. नेमके कोणकोणते टप्पे अजून बाकी राहिलेले आहेत जे पूर्ण करायचे आहेत, काय नेमकी प्रक्रिया राहिलेली आहे, काय सांगा? आपल्याला माहिती आहे की वडाळा ते चेंबूर हा साधारण 9 किलोमीटरचा मार्ग आहे. जवळपास 11 स्टेशन्स या मार्गावर आहेत आणि या मार्गावर मोनो रेल्वेचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मार्गावर मोनो रेल्वे आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी धावताना मिळणार आहे. स्टेशनची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत. मोनो रेल्वेच्या अनेक चाचण्या यशस्वी पार पडलेल्या आहेत. त्याच्या जो तिकीट देण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षा आयुक्तांचं प्रमाणपत्र आता मिळण्याचं बाकी आहे. हे सगळं सोपस्कार डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे MMRDAच्या आयुक्तांनी ज्या प्रमाणे विश्वास दाखवलेला आहे आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलेलं आहे की 31 डिसेंबरपूर्वी मोनो रेल्वेमधून लोकांना प्रवास करता येईल, तर तशा प्रकारची सर्व तयारी MMRDAने केली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, आणि त्यामुळेच आशा करूया की या नवीन वर्षी तरी मोनो रेल्वेमधून मुंबईकरांना प्रवास करता येईल. धन्यवाद अमित आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.